नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ। माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानं नाशिक माहिती आयुक्तांनी अधिकाऱ्यांना मागितला खुलासा, सोबतच 25,000 दंड देखील। नितीन भुतारे यांनी तालुका वन खात्याची 2018 साली माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती। 2017-2018 वर्षात जी कामे झाली त्याची सर्व माहिती त्यांनी त्यामध्ये मागवली होती। या कामात बराच भ्रष्टाचार झाल्याची शंका भुतारे यांना आली। संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी नाशिक आयुक्तांनी दिलेल्या ऑनलाईन निकालात VB शिंदे यांना याबाबतचा खुलासा करावा, तसेच व्यवस्थित खुलासा न दिल्यास अर्जाप्रमाणे 25,000 रुपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे। की जे काही काम वन खात्या अंतर्गत 2018-2017-2016 मध्ये जे काही झालेले त्याचं सविस्तर मी इस्टिमेट, जे काही लेबर लावले त्यांची माहिती वगैरे सर्व मी मागितलं होतं। परंतु तक्रार केल्यानंतर, निवेदन दिल्यानंतरही कुठे त्यांनी कारवाई केली नाही। जे काही रेड्डी साहेब होते त्यांच्याकडे निवेदन दिलं, त्यांनी आजपर्यंत कुठली कारवाई केली नाही। व त्याच्यानंतर माहिती अधिकारात मागूनसुद्धा म्हणजे तालुका पहिल्या वेळेस त्यांनी माहिती दिली नाही। जे काय ते VB शिंदे वनरक्षक होते त्यांनी मला माहिती दिली नाही। त्याच्यानंतर मुदतीमध्ये माहिती न दिल्यामुळं मी अपिलात गेलो। पहिल्या अपिलामध्ये सुद्धा अशी टाळाटाळ केली, मोगम काहीतरी पैसे सांगितले, प्रत एक होतात पैसे एक होतात, ते मला कुठेतरी दिसून आलं का यांना माहिती द्यायची नाही। त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता। मग त्याच्यानंतर मी पुन्हा नाशिक माहिती आयुक्त यांच्याकडे तक्रार केली। त्या तक्रारीमध्ये माझी सुनावणी 10 जुलै रोजी झाली व 10 जुलै रोजी सुनावणी झाल्यानंतर ऑनलाईन सुनावणी झाली व त्या लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन सुनावणीमध्ये नाशिक आयुक्तांनी माहिती आयुक्तांनी आदेश केले की सदर माहिती ही विनामूल्य देण्यात यावी व तसेच समोर ज्यांनी माहिती टाळाटाळ केली। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। DNA मराठी, आपण बदला, जग बदलेल।